हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर नवीन दिवस नवीन ब्लॉग आहे हा। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक असाल। इकडेसुद्धा सगळं ठीक आहे, इकडचं वातावरण ठीक आहे, मस्त आहे। अगदी थोडंसं सर्दी आणि खोकला इकडे थोडंसं व्हायरल सुरू आहे, पण मात्र सगळं ठीक आहे। आणि नवीन दिवस असल्यामुळे कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक असाल। आणि जे कोणी हा व्हिडिओ बघत आहे किंवा कधीही बघेल, तर त्यांचा दिवस आनंदाचं सुखी जाओ, तुमच्या मनातलं पूर्ण इच्छा पूर्ण हो। तर त्याचप्रमाणे आता वाजले आहे 11:15। 11:15 बरोबर आमच्याकडे थोडंसं अगदी काम काढलेलं आहे। हा दसऱ्याच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे। आणि इथे एक नळ होता, नळातलं म्हणजे काही धुतलं केलं तरी पाणी रस्त्यावर जात होतं, त्यासाठी म्हणून तिथे असं छोटंसं असं कटघर टाईप ते बनवून घेत आहे। तर तिथे माझी आधी कुंड्या ठेवायची मी, तर त्या कुंड्या खाली आलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर त्याच्यामुळे आता 11:15 झाले आहे, तरी पण बाहेर असं थोडंसं कचकचच वाटत आहे, कारण सिमेंट आणि रेती असल्यामुळे। घर मी छान स्वच्छ वगैरे केलेलं आहे, पण मात्र बाहेरच्या कामामुळे घरामध्ये काही लक्ष लागत नाही। आणि माझे मिस्टर पण त्यांचं काम वगैरे पाहत आहेत उभरवून, आणि त्यांना सुट्टी होती त्या दिवशी, त्याच्यामुळे त्यांनी काढलेलं होतं काम। तर हे बघा माझे झाडं आहेत, छान आहेत अगदी। आता हे थोडंसं आज त्याला झालं आहे की एक दिवस सुकून देईल, मग त्याच्यानंतर छान होईल ते। तर चला आता आपण हे बघा, असं सिमेंट होती म्हणजे बाहेरसुद्धा असं कसं तरी होत आहे आणि घरामध्ये सुद्धा। तर चला आता आपण जाऊया आतमध्ये। आणि आतमध्ये आज पोरं घरीच होती, स्कूलमध्ये काही गेलेली नव्हती, म्हणजे स्कूलमध्ये जाऊन आलेली होती, तर 12 वाजून गेलेली होती मग नंतर। तर हे बघा, जस्ट आयु वगैरे स्कूलमधनं आला होता आणि येऊन बसला होता। त्यांना आज सिव्हिल ड्रेस होता, म्हणजे स्कूल युनिफॉर्म नव्हता, कोणताही ड्रेस लावून जायचा होता, तर आयु हा ड्रेस लावून गेलेला। आणि त्याचबरोबर त्याच्याकडे काही पैसे होते, तर ते त्यांनी एक छान छोटंसं आपलं कंपासमध्ये ठेवत आहे। तो कंपास म्हणून छोटासा टिफिन बॉक्स आहे, ज्याच्यामध्ये चटणी वगैरे मी काही राहिली, लोणचं वगैरे देते, तर त्याने तेच त्याला पैशाचं आपलं पिगी बँक बनवलेलं आहे। अगदी तो काढतो ठेवतो याप्रमाणे त्याचं सुरू असतं। मिस्टर उभे राहून राहून थकून गेले, तर येऊन बसले। आणि हे बघा माझी किचन, म्हणजे स्वयंपाक झाला, जेवण झालं, तर असं होतं। आणि पीयूची तयारी सुरू आहे दुसऱ्या दिवशी दसऱ्याची, तर ती आदल्या दिवशीच करून ठेवते। आणि हे बघा, मला जायचं होतं बड्डेला, ही आहे माझी फ्रेंड अश्विनी। तर आम्ही सगळेजण हिला लाडेन छोटी म्हणतो, कारण ही माझ्या फ्रेंडची बहीण आहे, लहान आहे आमच्या सगळ्यांपेक्षा, तर त्याच्यामुळे। आणि हा आहे फ्रेंडचा मुलगा स्पर्श, अगदी आयुसारखा नटखट आहे आणि आगाऊ म्हणू शकतो आपण, म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्याला हवं हवं, तर बोलायला वगैरे अतिशय सुंदर। आणि या प्रकारे तर त्याचं कसं होतं, ती मावशी असल्यामुळे मावशीच्या मागे 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 अगदी होता तो, आणि छोटी मुलं म्हटलं की तसेच असतात। तर हे बघा, ही आहे फ्रेंड। आम्ही 2-3 फ्रेंडमध्येच आम्ही बड्डे केला, आणखी होती पण तिला काही जमलं नाही यायला। तर हे बघा, तिथे एक खूप सुंदर फिश पॉट होता ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो, अगदी वरती खूप सुंदर फोटो निघालेत आमचे, आणि आम्ही खाली आलेलो होतो। तर असं काही खूप गर्दी नव्हती, पण मात्र हा जो हॉटेल आहे तिथे स्पेशल म्हणजे बिर्याणी किंवा व्हेज बिर्याणी किंवा नॉनव्हेज अतिशय सुंदर मिळतं। आणि कोणतं हॉटेल आहे काय येतं तुम्ही, तुम्हाला जर चंद्रपुरात कधी आले तर तुम्ही नक्की या हॉटेलला एकदा भेट द्या। काय आहे त्याचं नाव तर मी नक्की सांगेल, जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की कमेंट करून विचारू शकता। चला, याचप्रमाणे आम्ही ऑर्डर केलं होतं, तर आम्ही केली होती बिर्याणी ऑर्डर, व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज दोन्ही होतं, कारण एकीचं होतं उपास वगैरे तसं काही कोणाशी नव्हतं। हे बघा, ही आमची आहे नॉनव्हेज बिर्याणी आलेली, तर चिकन बिर्याणी म्हणू शकता तुम्ही। आणि खूप मस्त येते हॉटेलमध्ये, म्हणजे खूप फेमस हॉटेल आहे हा चंद्रपुरातला, जर कधी याल। त्याचबरोबर हा आहे रस्सा, आणि इथे आहे मठ्ठा अगदी अतिशय सुंदर। हे आहे सलाद, सलाडमध्ये मीठ लिंबू आणि कांदे आलेले आहे। हे बघा, ही आहे व्हेज बिर्याणी, व्हेज बिर्याणी पनीर बिर्याणी अतिशय सुंदर आहे तीसुद्धा। हा आहे रसराजचा केक, तोसुद्धा अतिशय सुंदर होता। बड्डे गर्ल तर नेहमीच सुंदर दिसते, तर बड्डे गर्ल तर अतिशय सुंदर दिसत होती। आणि त्याचबरोबर बड्डे गर्लकडूनच पार्टी होती आम्हालाही, आणि तिनेच दिलेली होती पार्टी। आमचं वगैरे गिफ्ट वगैरे घ्यायचं राहून गेलेलं, पण मात्र पार्टी आम्हाला झाली। तर हा आहे स्पर्श, मी त्याच्या साईडला बसलेली होती, तर त्याच्यामुळे काही मी व्हिडिओ बघते तेवढी काही दिसली नाही। तर हे बघा, झालं आमचं जेवण वगैरे, म्हणजे सगळं झाल्यानंतर मग मी आणखी व्हिडिओ घेतला। जी फ्रेंड आहे तिने एक मी तर म्हणजे तयार आहे स्कार्फ वगैरे बांधून जायला, आणि इतकं ते क्वांटिटी इतकी भरपूर येते ती, तर त्याच्यामुळे आम्ही मग पार्सल घेऊन घेतलं। उरलेलं जेवण ठेवायचं नसतं, कारण पैसे देऊनच घेतलं असतं, तर त्याच्यामुळे मग आम्ही पार्सल आणलं। त्यानंतर हा आहे दसऱ्याचा दुसरा दिवस, अगदी सकाळचा व्हिडिओ आहे हा। तर हॅपी दसरा सगळ्यांना, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि त्याचबरोबर बघा, मी बाहेर सुंदरशी रांगोळी काढली, अगदी 7-8 वाजता पिऊने पूर्ण घर स्वच्छ केलेलं होतं, आणि पिऊला सुट्टीच होती त्याच्यामुळे खूप मस्त पिऊन। हे बघा, आदल्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी छान असं अंगण दिसत होतं। पिऊचे पप्पा होते, आपल्या गाड्या वगैरे जे आहेत ते धूत, आयुसुद्धा आपलं सायकल जेवढे आहेत तेवढ्या सायकली सगळ्यांच्या काढलेल्या, आणि सगळ्यांच्या सायकला तो धुत आहे आपल्या पप्पांप्रमाणे। तो सुद्धा खूप गाड्यांचा आणि
पाण्याचं शौकीन म्हणू शकतो, कारण दोघांना पाणी आणि गाडी देऊन दिली की दिवसभर ते बसू शकतात दूध गाड्या दूध आणि पाण्याने पाण्याबरोबर खेळत. तर बघा घरासमोर अगदी चिखल झालं, पण मात्र त्यांचा जो आनंद आहे तो काही गगनात मावेना एवढ्याप्रमाणे मस्त खूप अंग आपलं भरून भरून तो आपला दूध आहे सायकल वगैरे आयु. आणि त्याचबरोबर माझ्या रांगोळ्या काढून झालेल्या होत्या आणि मी सांगितल्याप्रमाणे अगदी घर मस्त टापटीप सुंदर झालं. तर हे बघा, हे आमचे तेच व्हिडिओ आहे जे मी सांगितले की वरती आम्ही काढलेच फोटो. तर ते फोटो आहेत म्हणजे बड्डे ज्या दिवशी बड्डे होता बड्डेच्याच. तर खूप सुंदर हॉटेल आहे, वरतीसुद्धा फोटो काढायला सुंदर आहे. तर कसे वाटले हे बघा, ही आहे बड्डे घर, अतिशय क्यूट आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की सांगा आणि बघत रहा. हे बघा आमचे पोज आहेत तिथले, काहीतरी थोडेसे चित्रविचित्र आलेले पण खूप सुंदर. तर आणि खूप मस्त झालं. तर त्याचबरोबर मी भेटते फ्रेंड्स तुम्हाला नेक्स्ट डे. आणि हा आहे अगदी थोडंसं मी व्हिडिओ मला मिळालेला, म्हणजे मिळालेला म्हणजे आम्हीच गेलेलो होतो दसऱ्याला इकडे बंगाली कॅम्पला. खूप मोठ्या बंगाली म्हणजे देव्याच असतात, तर खूप मोठ्या म्हणजे खूप मस्त असतात, खूप गर्दी असते. तर तिथे गेलो होतो तर अगदी देवीचं काय तर असं कसं खूप दुरून झालं, पण मात्र फोटोज वगैरे आम्ही काढले. तर ते हे आहे घरचे आमचे फोटो, म्हणजे इथे आयु आयुचे फ्रेंड वगैरे आहेत आणि फोटो इथे माझे फ्रेंडसुद्धा आम्ही सगळ्यांनीच फोटो काढले. म्हणजे दसऱ्याच्या हे दसऱ्याच्या दिवशी सायंकाळचे फोटो आहेत, फक्त फोटो तेवढे आहेत कारण व्हिडिओ काढता आलेला नाही. तर त्याचबरोबर मी सोडते तुम्हाला या व्हिडिओबरोबर आणि एकदा हॅपी दसरा. तर तुम्हाला सुखासमाधानाचा दास जाव, त्याचबरोबर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत. तर आणि माझं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल बटनसुद्धा क्लिक करा, त्यासोबत माझे येणारे व्हिडिओ लगेच तुम्हाला बघता येईल. चला फ्रेंड्स, भेटते मी आता तुम्हाला या ब्लॉग बरोबर. बाय फ्रेंड्स, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.